सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरेश भाऊ शेंडे दूध संघाची यशस्वी वाटचाल. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आमची प्रतीक दूधची दर्जेदार उत्पादने. दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, पेढा, तूप, पनीर व इतरही. तर एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या प्रतीक दूध या शॉपीला. आमच्या शाखा विटा लेंगरे, खानापूर, पलूस, किर्लोस्करवाडी, कुंडल, कडेगाव, कसबे, डिग्रज, पुंदी, कराड, सांगली यांसह सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुरेश भाऊ शेंडे दूध संघ प्रायव्हेट लिमिटेड लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 83 90 12 37 23 0 23 47 24 74 74. आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण. पलूस तालुक्यातील नागठाणेमधील तरुण शेतकऱ्याने शारपड जमिनीतही पेरूची शेती यशस्वी करून दाखविली. यातून त्याला 9 टनापर्यंत उत्पादन मिळणार असून एकरी 5 लाखांच्या उत्पन्नाचा अंदाज आहे. पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. नागठाणेच्या निलेशने आपल्या वडिलोपार्जित एक शारपड असलेल्या 1 एकरावर आधी ऊस लावून बघितला, पण शारपड जमीन असल्याने अपेक्षित उत्पादन मिळालं नाही आणि मोठा तोटा त्याला ऊस लावल्यामुळे सहन करावा लागला. त्यामुळे हे क्षेत्र पडीक तर कसे ठेवायचे आणि तोटा होणार नाही असं कोणतं पीक घ्यायचं असा प्रश्न त्याच्यासमोर होता. यावेळी निलेशने शारपड जमिनीत पेरूची शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रायपूरहून VNR जातीचे 170 रुपयाला एक झाड असे 1 एकरासाठी 600 झाडे आणली. शारपड जमीन असल्याने पेरू लावताना विशेष खबरदारी घेतली गेली. अधिक शारपड जमिनीत पेरूची झाडे लावताना 2 फूट उंचीचा बेड तयार केला गेला. यामुळे पाण्याचा निचरा होऊन क्षार निघून जातील या दृष्टीने बेड तयार करून मग झाडे लावली. बेडमध्ये 2 झाडाच्या मध्ये पाल्याचा वापर जास्त केला. यामुळे मातीत गांडूळ तयार झाले, माती भुसभुशीत होत गेली आणि झाडाची वाढ चांगली झाली. आता 20 महिन्यात 1 एकरातील पेरूच्या झाडांना फळ आले असून झाडाला 500 ग्रॅमपासून 700 ग्रॅमपर्यंत वजनाचा एक पेरू लागला आहे. क्षारपट जमिनीत देखील योग्य नियोजन केल्याने निलेशला पहिल्याच वर्षी या पेरू शेतीतून 9 टनांचे उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अशा ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी हा प्रयोग करून पाहावा असे निलेशच्या वडिलांनी सांगितले. पहिल्यापासून शेतीत काहीच येत नव्हतं. पहिल्यांदा पर्याय सगळं संपूर्ण बन बाबळांचं होतं. ते आता हे शेतीला काय करायचं म्हणून याला पर्याय म्हणून आम्ही शेती सगळं बाबळी बिबळी काढून आम्ही पहिल्यांदा ऊस केला. 2-3 वर्ष ऊस केला. ऊसाचं उत्पादन काही सुद्धा येईना, सगळी स्वतःची लिफ्ट असून सुद्धा याचा काय उपयोग होईना. नंतर पुन्हा मग लक्षात आलं की बाबा आता ह्याच्यात जमीन सुट्टी म्हणजे सर्वसाधारण लांब पीक येणार घेणार या शारपटमध्ये येतं. म्हणजे जास्त लांब जवळजवळ कुठलंही पीक ह्याच्यात येऊ शकत नाही. शारपट जमिनीत हे विषय असा आहे की जेवढं लांब त्या लांबला बेड केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं शहर आहे ना खाली उतरायचं चालू होतं. टिबकनं पूर्णपैकी शहर खाली उतारल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची जमीन चांगली व्हायला सुरुवात होती. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगायचं मत आहे माझं की तुम्ही जेवढी पडाक जमीन आहे तुम्ही हाताखाली आणा आणि अनेक प्रयोग करा. फक्त लांब शेती कुठलंही पीक उत्पादन घेताना लांब असावं. त्या लांब झाडामुळं काय होतं ती शेती तेवढीच जागा चांगली तयार होती. आणि जवळ पिकानं म्हणजे तुम्ही ऊस बाकी कुठलंही घेतलं तरी जवळ पिकाचं कुठलंही पीक करण्यात काय अर्थ नाही शारपटमध्ये. इथून शारपट जमीन ही उपयोगात आली पाहिजे महाराष्ट्राची. आरोग्याच्या दृष्टीने पेरूला मोठं महत्त्व असल्याने पेरूला मागणी आणि मार्केटही चांगलं आहे. लॉकडाऊनमध्ये पेरूला 45 ते 50 रुपये किलोला दर होता. लॉकडाऊन संपल्यावर 80 रुपयांपर्यंत दर जाईल. त्यामुळे कमीत कमी 9 टनातून 5 लाख रुपये मिळण्याचा अंदाज निलेशने व्यक्त केलाय. नदीकाठचा भाग आहे आमचा. शारपटला एकदा ऊस केलता 265 ऊस केलेला. तो किती काही कष्ट केलं त्याच्यात काय केलं तरी 60 टनाच्या पुढं काही निघाला नाही. 1 एकरमध्ये 40 गुंठ्यात मग आम्ही काय करायचं हा प्रयोग म्हणजे बघत असताना साईडच्या आजूबाजूला जरा पेरूच्या बागा बघितल्या. त्या बागा बघितल्यानंतर असं लक्षात आलं की पेरूचं झाड हे शारपट जमिनीतसुद्धा चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. म्हणून आम्ही रायपूरला गेलो खास बघण्यासाठी. रायपूरला गेल्यानंतर तिथली शेती बघितली. शेती बघितल्यानंतर तिथं रोपं बुकच करून आलो. तिथून 170 रुपयाला आम्हाला इथं पोच झाले रोप त्या वर्षी 2019ला. मग त्यानंतर आता आम्ही 20 महिन्यानंतर छटणी घेतल्या पेरूची. आत्ता हा आमचा प्रयोग केलेला यशस्वी झाला आहे. सरासरी साईज आमची 400 500 600 700 ग्रॅमपत्र आहे. 500 ग्रॅमच्या पुढंच
आत काही नाही आणि आता आमचं उत्पादन एक 9 टनापर्यंत निघेल एकरी एवढं उत्पादन आहे. आत्ताच लॉकडाऊन असताना सुद्धा 50 रुपये दर आहे पेरूला किलोला. आता लॉकडाऊन निघाल्यानंतर 85 तर जाणारच हा रेट त्याचा. आणि आपण स्वतः बिझनेस म्हणून जर हे प्रयोग केला तर तुम्ही 150 रुपये पात्र विकू शकताय पेरू किलो. एक एकरमध्ये मिनिमम 5 लाखाचं उत्पादन होईल. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.